रात्रीला पळसखेडा पिंपळे तालुका भोकरदन जिल्हा जालना तिघा भावंड रात्रीला शेतात पाणी देण्यासाठी गेले असता महाराष्ट्र विद्युत वितरणच्या हलगर्जीपणामुळे शेतात लाईनची तार पडली आणि तिघांना शॉक लागून प्राणज्योत मावळली। अतिशय वाईट घटना, एकाच परिवारातील तीन भाऊ गेल्यानं हृदयाला चटका लावून जाणारी। सर्व शेतकरी बंधूंना विनंती की रात्रीच्या वेळेला सर्व शेतकरी बांधवांनी काळजी घेण्याची गरज आहे। मुख्यमंत्री साहेब, या शेतकऱ्याला मदत तर मिळालीच पाहिजे, परंतु या शेतकऱ्याचे पूर्ण न्याय हक्क आणि लाईन जर चांगली असती तर ही वेळ आली नसती। म्हणून एमएससीबीवर गुन्हा दाखल करून या शेतकऱ्याला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही या बोलले हटवू देणार नाही, आणि परत एमएससीबीवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे। आणि मुख्यमंत्री साहेब, तुम्ही ताबडतोब राजीनामा द्या, कारण तुम्ही या राज्याचे मायबाप आहे आणि बळीचे असे बळी जर पडत असाल तर काय कामाचे। म्हणून लाईनीच्या या चुकीच्या व्यवस्थामुळे या शेतकऱ्याला न्याय मिळून द्या, आणि तमाम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची अशी बळी तुम्हाला हो द्यायची नसेल। एका घरातले तीन भाऊ मेले,